हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। आज अपन पाहतो आहे 10th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटे। तो किंगडम प्लांटे मधल्या युनिट टेस्टला किंवा सेमिस्टरला काय काय येऊ शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसं तर किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमालिया या दोन्ही पण चॅप्टर्समध्ये फायलम किंवा डिव्हिजन यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्सच आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही डिव्हिजनवरती आन्सर लिहा किंवा कोणत्याही फायलमवरती शॉर्ट नोट लिहा असे कसेही क्वेश्चन्स येऊ शकतात। त्याच्यामुळे हे पूर्ण दोन्ही पण चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेतच, पण त्यातल्या त्यात काय तुम्ही आता लास्ट मिनटा केलं पाहिजे हे आपण पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा क्रिप्टोगॅम्स आणि फिनेरोगॅम्सचा डिफरन्स करायचा आहे, जेणेकरून जर तुम्हाला फिनेरोगॅम किंवा क्रिप्टोगॅम दोघांचं इंडिव्हिज्युअली शॉर्ट नोट आलं तरी पण तुम्ही घेऊ शकता। आणि शॉर्ट नोट पण 2 मार्काला येतं आणि डिफरन्स पण 2 मार्काला येतं, त्याच्यामुळे मला 2 मोठे मोठे पॉईंट्स तयार करून ठेवायचे आहेत। ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण घेऊ शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला थॅलोफायटामधला कुठला पण एखादं दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहा। तर त्यासाठी तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की हे जे ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल क्लोरिना आहे, तुम्हाला हे माहिती पाहिजे की क्लोरिना हे जे आहे थॅलोफायटामध्ये येतं आणि त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। सो बेस्ट आहे थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाठ करा, जेणेकरून तुम्हाला याच्यापैकी कोणाचंही लिहायला आलं तर तुम्ही सेमच कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार आहात। ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट अगेन क्लोरोफायसियामध्ये तुम्हाला असं येऊ शकतं की क्लोरोफायसियाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा 2 मार्कांसाठी, किंवा तुम्हाला क्लेमॅडोमोनसचा डायग्राम देऊ दिला जाऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतो की डायग्राम कोणाचा आहे त्याचं नाव लिहा आणि 2 ते 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा। सो अगेन त्यासाठीही तुम्हाला यातले कॅरेक्टरिस्टिक्समधलेच आन्सर्स लिहावे लागतील। सो बेस्ट आहे हे पण आन्सर तुम्हाला बाय हार्ट करावे लागेल। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला रोडोफायसियामधलं येऊ शकतं की याचं कॅरेक्टरिस्टिक्स लिहा अलॉंग विथ एक्झाम्पल्स। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्रायोफायटामध्ये डिफरन्स बिटवीन लिव्हरवर्ट्स आणि मोसेस येऊ शकतं। सो डिफरन्स बिटवीन जर तुम्ही केलं तर तुम्हाला इझिली दोघांचे शॉर्ट नोट्स पण लिहिता येतील। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी, हा पण एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जो की तुम्हाला 2 मार्कांना विचारला जाऊ शकतो। नेक्स्ट आहे टेरिडोफाइट्स, अगेन कॅरेक्टरिस्टिक्सवरती सेम प्रश्न येऊ शकतो अलॉंग विथ एक्झाम्पल्स। इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स येणार नाही कारण खूपच लहान आहे तो प्रश्न। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जिम्नोस्पर्म्स, सो जिम्नोस्पर्म्समध्ये पण अगेन तुम्हाला विथ एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक्स येऊ शकतात। नेक्स्ट आहे अँजिओस्पर्म्समध्ये पण सेम विथ एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक्स येऊ शकतात। सो तुम्ही कुठलेही 4 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत सगळ्याचे पाठ करून ठेवा। इथे खूप जास्त दिले आहेत, इफ पॉसिबल हे सगळे पण पाठ करू शकता किंवा कुठलेही 4 ते 5 तुम्ही पाठ करू शकता, जेणेकरून 2 मार्कांचं उत्तर तुम्ही आरामात लिहू शकाल। नेक्स्ट आहे मोनोकॉट्स आणि डायकॉट्सचा डिफरन्स लक्षात ठेवा, जेणेकरून इंडिव्हिज्युअली आलं तरी पण लिहू शकता कुठलेही 4 पॉईंट्स। प्लांट लाईफ सायकलमध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असे पण प्रश्न येऊ शकतात, जसं की या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये सांगितलेलं आहे हॅप्लॉन्टिक अँड डिप्लॉन्टिक, हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकलला डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करायला। त्याच पद्धतीने तुम्हाला सेम क्वेश्चन येऊ शकतो, ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन एक्सप्लेन करा किंवा डिप्लॉन्टिक लाईफ सायकलचे 2-3 एक्झाम्पल्स, हॅप्लॉइडचे एक्झाम्पल्स, हॅप्लो डिप्लॉन्टिकचे एक्झाम्पल्स असे कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। किंवा तुम्हाला सेम डायग्राम चुकीची दिली जाऊ शकते, लाईक मायटोसिस इथे लिहिलं असेल, मियोसिस इथे लिहिलं असेल किंवा गॅमेट्स इथे लिहिलं असेल, बाकी कुठे पण कसं पण चुकीचं दिलं जाऊ शकतं, तुम्हाला आधी ते बरोबर करावं लागेल आणि मग ते एक्सप्लेन करावं लागेल असे प्रश्न पण येऊ शकतात। सो बाकी डायग्राम्समध्ये कोणते कोणते डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्लेमॅटोमोनसचं डायग्राम माहिती पाहिजे किंवा ड्रॉ करता आली पाहिजे। नेक्स्ट आहे स्पायरोगायरा, क्लेमॅटोमोनस आणि स्पायरोगायरा। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फन्स किंवा ज्याला आपण नेफोलेप्स म्हणतो ते, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन, आणि ऑल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये तिघं पण येतात कारण तुम्हाला कुठलीही डायग्राम दिली जाऊ शकते आणि एक्सप्लेन करायचं येऊ शकतं। तर या एवढ्या डायग्राम ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत। बाकी तुम्ही एक्सरसाइजमधले जे MCQs आहेत तर ते 5च आहेत ते करणार आहातच, बाकी जे मी सांगितले तेवढे केलं तरी बाकीचे सगळे विषय तुम्हाला आरामात सॉल्व करता येतील। ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स।